143 कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं शासनाच्या निकषात बसत नसल्यानं विशेष समितीनं फेटाळून लावली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे वेगवेगळे 27 आजार आणि अन्य 5 रोग अशा 32 रोगांवरील उपचार स्वतः किंवा कुटुंबातील व्यक्तींसाठी घेतल्यास त्याची बिलं त्या कर्मचाऱ्यांना 1 वर्षाच्या आत अर्ज केल्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात येतात. यापूर्वी गेल्या वर्षभरापर्यंत महापालिकेकडे आलेली आणि या रोगांपैकी असलेल्या तसंच निकषात बसत असलेल्या रोगांवरील उपचाराची बिलं प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहेत. मात्र या रोगाव्यतिरिक्त आजारांवरील उपचाराची बिलं महापालिका कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे मिळण्यासाठी सादर केली होती. सुमारे 20 लाख रुपयांची 143 बिलं महापालिकेकडं मंजुरीसाठी आली होती. तर यापूर्वी महापालिका सभागृहात कर्मचाऱ्यांची अशी बिलं मंजूर करण्यात यावीत असा ठराव करून तो प्रशासनाकडं पाठवण्यात आला होता. यावरून या बिलासंबंधी निर्णय घेण्यासाठी सोमवारी महापालिकेचे उपायुक्त तथा विशेष समितीचे अध्यक्ष त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. या बैठकीला महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, मुख्य लेखापाल शिरीष धनवे, लेखापरीक्षक पवार, अन्य डॉक्टर उपस्थित होते. विविध बाजूंनी या संदर्भात चर्चा करण्यात आली. अखेर ही बिलं न देण्याचा निर्णय समितीच्या वतीनं घेण्यात आला आणि याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला. ही बिलं मिळण्याची आशा लावून धरलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र या निर्णयावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वैद्यकीय बिलं महापालिकेत सादर केली जातात, त्यामध्ये राज्य शासनाचे जो शासन आदेश आहे त्यामध्ये 27 विविध रोगाची यादी निश्चित केलेली आहे आणि 5 इतर रोगाची यादी निश्चित केलेली आहे. याप्रमाणे ज्यांचे 1 वर्षाच्या आत कागदपत्र मिळतील आणि सादर केलेल्या बिलाच्या साधारणतः 90% मेडिकल बिलाची अदायगी आपण महापालिकेत करतो. यामध्ये न बसणारे साधारणतः 143 आसपास वैद्यकीय बिलं महापालिकेकडे प्राप्त झालेली होती. त्याचं एकूण अमाऊंट साधारणतः 20 लाखाच्या आसपास होती. त्याची एक कमिटी आहे, त्या कमिटीची काल बैठक झाली. संपूर्ण 143 बिलाची छाननी केली आणि राज्य शासनाच्या निकषाची पात्रता किंवा ते निकष पूर्ण करणं नसल्यामुळं ही सर्व 143 वैद्यकीय बिलं देणं योग्य होणार नाही असा या समितीनं निर्णय घेतलेला.